आपण आता किल्ल्यांच्या या माहिती सत्रामध्ये एका अत्यंत लष्करी दृष्ट्या महत्त्वाच्या अशा किल्ल्याची माहिती घेणार आहोत. हा आहे सज्जनगड. सातारा जिल्ह्यामध्ये परळी नावाचं गाव आहे. या परळी नावाच्या गावाच्या बाजूला हा किल्ला उभा आहे. समुद्र सपाटीपासून अंदाजे 950 मीटर उंचीचा हा किल्ला आहे, परंतु प्रत्यक्ष आजूबाजूच्या परिसरापासून अवघा 250 मीटर उंच असणारा किल्ला आहे. पण याचं भौगोलिक स्थान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पश्चिमेला जावळी खोरं, वासोटा, जंगली जयगड, मकरंदगड यासारखे किल्ले या जावळी खोऱ्यामध्ये आहेत. पूर्वेला पूर्ण पठारी प्रदेश येतो. उत्तर दिशेला अजिंक्यतारा, चंदन वंदन, वैराटगड असे किल्ले आहेत आणि दक्षिणेला कराड हा प्रदेश येतो. आणि त्यामुळं ह्याला भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. ह्याच्याच मागच्या बाजूला म्हणजे पश्चिम दिशेला गेल्यावर जावळी खोऱ्याची सुरुवात होते. चाळकेवाडी, वनकुसवडे, ठोसेघर अशी प्रसिद्ध ठिकाणं या सज्जनगडापासून जवळ आहे. आणि पूर्वीच्या काळी इथं अस्वलांचं वास्तव्य मोठ्या प्रमाणात होतं. ह्यानंतर एक ऋषी इथं येऊन राहिले होते. त्यांचं नाव आहे अश्वलायन ऋषी. आणि त्यामुळं या किल्ल्याला अश्वलायनगड, अस्वलगड, परळीचा किल्ला, कारण परळी गावाच्या बाजूला आहे म्हणून परळीचा किल्ला अशी विविध नावं या किल्ल्याला आहेत. समर्थ रामदास स्वामी ह्या किल्ल्यावर राहायला आल्यावर महाराजांनी या किल्ल्याचं नामकरण सज्जनगड असं केलं. इथून पुढं इतिहासामध्ये हा किल्ला सज्जनगड म्हणून प्रसिद्ध होता. परंतु औरंगजेबाच्या आक्रमणामध्ये हा किल्ला अतिशय शर्थीची झुंज दिल्यानंतर औरंगजेबाच्या हातात पडला. आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे म्हणजे औरंगजेबाने सुद्धा ह्या किल्ल्याचं नामकरण तर केलंच, कारण त्याचा ते नेहमीचा सिद्धांतच होता की हे किल्ले जिंकले की त्याची नावं बदलून टाकायची. जसं आपण बघितलं साताऱ्याचा किल्ला होता त्याचा अझमदारा केला, तसं हा किल्ला जिंकल्यावर ह्याचं नाव बदललं. पण आश्चर्य म्हणजे संस्कृत नाव त्यांनी या किल्ल्याला ठेवलंय, तो आहे नवरस्तार, तर संस्कृत उद्भव असं नाव त्यांनी या किल्ल्याला ठेवलं होतं. आपण आता या किल्ल्याची माहिती घ्यायला सुरुवात करूया. ह्या किल्ल्यावर जायचं कसं? जवळचं शहर आहे सातारा. रेल्वेनी इथं जाता येतं. मुंबई, पुणे, कोल्हापूर ह्या सगळ्या बाजूनी इथं रेल्वे येते, त्यामुळं रेल्वे सेवा आहे. रेल्वे स्टेशनपासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर सातारा शहर आहे. तिथून पुढं ठोसेघर किंवा चाळकेवाडी या ठिकाणी जाणारी एसटी बस पकडायची तर तुम्ही किल्ल्याच्या जवळ पोहोचू शकता. आणि शिवाय सातारा एसटी डेपोमधून सज्जनगडाच्या नावाने एसटी सुटतात. ह्या किल्ल्याच्या जवळजवळ 3/4 भाग चढवून वर आणतात. मुळातच किल्ला हा फारसा उंच नाहीये. अवघ्या 250 मीटर उंचीचा किल्ला आहे आजूबाजूनी चढायला गेलं तर. आणि त्याच्या जे 3/4 किल्ल्यापर्यंत एसटी बस वरपर्यंत येते. तुम्ही स्वतःच्या वाहनाने गेलात तरी वरपर्यंत वाहनाने जाता येतं. मात्र लक्षात ठेवा दासनवमी हा जो कालखंड असतो यामध्ये ह्या गाड्या वर जाऊ देत नाहीत, कारण वरती गाडी उभी करायची जी जागा आहे ती फार विस्तृत अशी नाही. आणि त्यामुळं व ट्रॅफिक जॅमचे प्रॉब्लेम हे होतात. आणि त्यामुळं खालतीच गाडी पार्क करावी लागते. जर तुम्ही त्या दासनवमीच्या कालखंडामध्ये किंवा रामनवमीच्या कालखंडात गेलात तर. पण एरवी साधारणतः सुट्टीचे दिवस वगळता गाडीने वरपर्यंत जाता येतं. मे महिन्यामध्ये कधी कधी खूपच ट्रॅफिक जॅमचे प्रॉब्लेम या ठिकाणी आलेले असतात. तरी आता मंडळांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात पार्किंगची सुविधा वर उपलब्ध करून दिलेली आहे, परंतु गर्दी वाढती आहे आणि त्यामुळं खालून जातानाच पार्किंगची आणि गर्दीची व्यवस्था बघून मग वरपर्यंत गाडीने जाता येतं. अन्यथा जिथपर्यंत गाडी जाईल तिथपर्यंत जायचं, उरलेलं अंतर चालत जायचं, फारसं लांब अंतर नाही आहे. ज्या ठिकाणी पार्किंग आहे त्या ठिकाणून सुमारे 250 पायऱ्या चढायच्या, थोडासा डोंगराचा भाग आणि नंतर कातळटोपीचा भाग. कातळटोपी म्हणजे बेसॉल्ट खडकाची एक टोपी
बऱ्याचशा डोंगर रांगांना सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये दिसते. प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यामध्ये या कातळटोपीला खूप जास्त उंची मिळालेली आहे. नाशिकपासून जसजसं आपण दक्षिणेला जायला सुरुवात करतो म्हणजे कोल्हापूरच्या बाजूला, तसतशी किल्ल्याची किंवा डोंगराच्या कातळटोपीची उंची ही कमी कमी व्हायला सुरुवात होते. तर इथं अशी कातळटोपी आपल्याला चढायची आहे, परंतु काळजीचं कारण नाही. अतिशय उत्तमरित्या बांधलेल्या पायऱ्या या ठिकाणी आहेत. गडाच्या प्रथम द्वारापाशी आल्यावर तिथं छान आजही अतिशय उत्तम स्थितीत असणारं छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार हे आपल्याला बघायला मिळतं. ह्यानंतर अशाच दुसऱ्या दारातून प्रवेश होतो आणि मग आपण किल्ल्यावरती येतो. किल्ल्याला एकच प्रवेश मार्ग आहे. दोन दरवाजे असले तरी प्रत्यक्ष मार्ग एकच आहे. दुसऱ्या बाजूला प्रवेश करण्यासाठी गडाला जागा नाही. त्यामुळं हा अत्यंत बलाढ्य असा किल्ला आहे. कारण बरेचदा असं होतं की दुसऱ्या बाजूकडच्या दाराकडून शत्रू घुसू शकतो. इथं दुसऱ्या बाजूला दारच नाही आहे. परंतु वाघदरी ह्या नावाचा जो भाग येतो धाब्याच्या मारुतीकडचा, तिथून जे वर आहेत किल्ल्यावर संकट समयी त्यांना तिथून खाली उतरता येऊ शकतं. दोर वगैरेचा आधार घेऊन तिथून ते खालती उतरू शकतात. आणि मग अशा जिथे कमजोर जागा असतात तिथं तटबंदीची सोय आहे. किल्ला हा साधारणतः त्रिकोणी आकाराचा किल्ला आहे. वरचा भाग किल्ल्याला पाले किल्ला माचा अशा काही विशिष्ट अंगांनी सजवलेला असतो, तर तसं इथं काहीही नाहीये. कारण हे सगळं हे ज्वालामुखीजन्य पर्वतरांगेचा भाग आहे आणि त्यामुळं हे ज्वालामुखीचं बहुधा मुख असावं आणि त्यामुळे इथं सपाटी सपाटी थोडाफार वर खालती असणारा भाग आहे. त्यामुळे इथं बाले किल्ला हा प्रकार नाही आणि त्यामुळं तुम्ही तटबंदीवरून सरळ फिरू शकता. साधारणतः त्रिकोणी आकाराची तटबंदी, किल्ल्याचा आकार साधारणतः त्रिकोणी आहे. ह्या किल्ल्यावरती आजही लोक राहतात. पूर्ण मनुष्यवस्ती असणारा किल्ला आहे. या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींची सेवा करण्यासाठी आणि त्यांचं कार्य पुढे नेण्यासाठी असे अनेक उपक्रम इथं चालतात. संस्थान समर्थ रामदास स्वामी संस्थान आणि मंडळ अशा दोन संस्थांमध्ये इथे राहायची सोय, तसंच प्रसादाची सोय, जेवण म्हणायचं नाही, प्रसादाची सोय इथं होऊ शकते. गडावरती निवास हा अत्यंत उपयुक्त आहे. गडावरती आजही मोठ्या प्रमाणामध्ये भक्ती योग हा चाललेला असतो. संध्याकाळी 6 PM संध्याकाळच्या प्रार्थना सुरू होतात. साक्षात ज्या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे अशा ठिकाणी बसून प्रार्थना करणं हा एक अतिशय चांगला योग या ठिकाणी आहे. तर म्हणून एक तुम्हाला मी विनंती करेन की जर आपण हा किल्ला बघायला येणार असाल तर शक्यतो राहण्याच्या तयारीने या. या ठिकाणी पूर्ण राहणं हे एक अतिशय आनंददायक आध्यात्मिक असा अनुभव असतो. तर इथे संध्याकाळी 6 ते 9 अशा प्रार्थना असतात. 9 प्रार्थना संपली, शेवटची आरती झाली की त्याच्यानंतर प्रसादाची सोय इथेच असते. भक्त निवास इथं बांधलेले आहेत, तिथं तुम्ही राहू शकता. त्यासाठी कोणतेही शुल्क हे आकारलं जात नाही. परंतु एक विनंती आहे की आपण समजून तिथून येताना काही देणगी स्वरूप मूल्य हे नक्की आपण तिथं द्यावं. सकाळी काकड आरती नावाचा प्रकार मंदिरात असतो, तर अवश्य ही काकड आरती बघावी. ह्या ठिकाणी गडावरती समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे. त्यांनी तंजावरच्या दृष्टीहीन अशा शिल्पकाराला दृष्टी देऊन घडवलेल्या रामाच्या मूर्ती इथं आहे. रामपंचतन म्हणतो आपण, ते रामपंचतन इथं बघायला मिळतं आणि त्याच्याच खाली समर्थांची समाधी या ठिकाणी आहे. त्याचबरोबर समर्थ राहत असणारं शेजघर इथं आहे. समर्थांच्या उपयोगी नित्योपयोगी असणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी ह्या इथं ठेवलेल्या आहेत. कल्याण स्वामींनी जे हंडे भरून पाणी गडा खालून वर आणलेलं आहे ते हंडेही तिथं ठेवलेले आहेत. ते हंडे बघितल्यानंतर लक्षात येईल की कल्याण स्वामींची देहयष्टी कशी असावी, त्यांचं निश्चय मनाचा केवढा प्रचंड असावा
आणि त्या निश्चयाला जोड देणारी शारीरिक संपन्नता त्यांच्याकडे किती असावी. कारण मी जरी म्हटलं अवघा 250 मीटर आहे, तरी हा किल्ला चढताना कमीत कमी 4 ते 5 वेळेला मला थांबावं लागतं जर मुळापासून किल्ला चढलो तर. आणि मग अशा वेळेला इथे कल्याणस्वामी हे खालून हंडे भरून घेऊन येत होते. उरमोडी नदीच्या खोऱ्यामध्ये हा किल्ला येतो आणि अशा वेळेला समर्थांसाठी कल्याणस्वामी हे उरमोडी नदीतून पाणी घेऊन येत असत. तर ते हंडे तिथं ठेवलेले आहेत. शेजगरामध्ये समर्थांच्या नित्योपयोगी अशा असंख्य गोष्टी तिथं ठेवलेल्या आहेत. यानंतर इथंच एक प्रेक्षणीय गोष्ट आहे, ती म्हणजे धाब्याचा मारुती. मूळ किल्ल्याच्या भागापासून एकांडी तुटलेला एक भाग आहे. तिकडच्या बाजूला सहसा वस्ती हा प्रकार पूर्वी नव्हता. आणि मग अशा वेळेला आपल्याला माहिती आहे का अशा जागी भूतखेत असतात वगैरे असा प्रचार पूर्वीच्या काळी होत होता. इथं मारुतीची स्थापना केल्यामुळं लोकांच्या मनातली ही भीती गेलेली आहे. धाब्याचा मारुती हे एक अत्यंत सुंदर आणि शांत असं ठिकाण या गडावरती आहे. मी जेव्हा जेव्हा गडावर जातो तेव्हा मला इथे रात्रीच्या वेळेला यायला फार आवडतं. कारण भूतकेतांची भीती नाही आहे. सगळ्यात जास्त भीती अशा गडावर वगैरे गेल्यावर लोकांनी घातलेली असते म्हणजे भूतकेत. तर इथं तशी काही भीती नाही. असेल तर सात विंचू हे जे सामान्यत आढळणारे सजीव आहेत त्यांची भीती असू शकते. अदरवाईज ह्या गडावरती कुठच्याही वन्यजीवांची भीती आता नाही. पूर्वी कधी काळी अस्वल होती, आजही ह्या परिसरामध्ये म्हणजे ह्याच्याच तुम्ही ते धाब्याच्या मारुतीपाशी गेलात तर तिथून मागची जी बाजू येते तिथे ठोसेघरचा डोंगर, चाळकेवाडी, ठोसेघर हे सगळे भाग आहेत. तर ह्या ठिकाणी अस्वलांचं वास्तव्य आहे. परंतु इथे गडावर मात्र असं काही नाही. गड हा संरक्षित आहे. भीती वाटत असेल काही जणांना, कारण खूप मी वेगवेगळ्या प्रकारचे लोक बघितले, तर गडाचे दरवाजे सूर्यास्ताला बंद करायचे आणि सूर्योदयाला उघडायचे ही जी परंपरा आहे थोडीशी बदललेली असेल म्हणा, पण रात्री 9 वाजता गडाचे दरवाजे बंद होतात आणि ते सकाळी 6:30 वाजता उघडतात. ह्या गडाचे दरवाजे बंद करणं आणि सुरू करणं ह्याच्या वेळा उघडणं ह्या त्या गडाच्या दारावरती लिहिलेल्या आहेत. आणि आजही प्राचीन काळापासून असणारी जी परंपरा आहे ती पाळली जाते. ह्याच किल्ल्यावरती खूप छान असं आता वृक्ष संवर्धनही झालेलं आहे. किल्ल्यावरती विविध भांडार म्हणजे दुकानं आहेत ज्याच्यामध्ये समर्थ वाङ्मय आणि अन्य गोष्टी ह्या मिळतात. त्याचबरोबर ह्या किल्ल्यावर ज्या ऐतिहासिक घटना घडलेल्या आहेत त्यांच्या जागाही स्मारक रूपाने ठेवलेल्या आहेत. उदाहरणार्थ जिथून कल्याणस्वामींनी उडी मारली होती आणि त्याच्यानंतर ते परत वर आले चालत, तर ते जी उडी मारलेली जागा आहे ती दिसते. त्याच्यानंतर ब्रह्मनिशा म्हणून एक जागा आहे, समर्थांच्या जीवनातला एक महत्त्वाचा प्रसंग इथं घडलेला होता तर ती जागा ठेवलेली आहे. तर अशा रीतीने हा किल्ला हा समर्थ रामदास स्वामींच्या बऱ्याचशा आठवणी असणारा किल्ला म्हणून आहे. इथे 1673 नंतर समर्थ रामदास स्वामी वास्तव्याला आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर समर्थांनी हा गड सोडला नाही, ते इथंच राहिले. आणि दासबोध हा जो ग्रंथ त्यांनी रचलेला होता ह्याचं संपादनाचं कार्य इथं हातात घेतलं. 2 वर्षापर्यंत ते इथं राहून त्यांनी दासबोधाची प्रत सिद्ध केली आणि ह्यानंतरच त्यांनी समाधी घेतली. ही अत्यंत महत्वाची जागा आहे. समर्थांच्या समाधी घेतल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी ह्या ठिकाणी त्यांचं मंदिर उभं करायची आज्ञा दिलेली आहे आणि त्याप्रमाणे खास तंजावरवरून आणलेल्या प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती तिथं ठेवलेल्या आहेत. जेव्हा औरंगजेबाने हा किल्ला जिंकला त्यावेळेला किंवा त्यापूर्वीच थोडा काळ इथल्या सगळ्या मूर्ती ह्या जवळच असणाऱ्या जावळीच्या खोऱ्यातील वासोटा नावाच्या किल्ल्यावरती नेऊन ठेवण्यात आल्या होत्या. आणि समाधी स्थान हे जमिनीखाली असल्यामुळं ते बेमालूमपणे चिरून बंद करून टाकलं होतं आणि त्यामुळं हे सगळं औरंगजेबाच्या वावटळीपासून सुरक्षित राहिलेलं ठिकाण आहे. ह्यानंतर मराठ्यांनी हा किल्ला परत जिंकून घेतला आणि मूर्तींची परत स्थापना केली. ते नवरसदार आहे जरी नाव चांगलं असलं तरी ते बदलून परत सज्जनगड हे नाव आपण ठेवलेलं आहे. तर त्यामुळं इथं तुम्ही अवश्य यावं, भेट द्यावी. इथून परिसर काय काय दिसतो, पश्चिमेला
तुम्हाला कास जो पठार बघायला मिळेल. ह्याच पठारापासून पश्चिमेला गेल्यावर महाबळेश्वर येतं. इथून वासोटा दिसत नाही पण जवळ आहे. ठोसेघरचा डोंगर दिसतो. त्याच बाजूला समर्थांचीच असणारी आणखीन एक गुंफा इथं जवळ आहे. ही गूढरम्य अशी घळ. सज्जनगडापासून ठोसेघरच्या रस्त्याला निघायचं, बोर्डे नावाचं गाव वाटेत लागतं. तिथून उजव्या बाजूला वळल्यावर, आता मी गेलेलो आहे ते साधारणतः 2008 साली गेलेलो आहे इथे, पण त्यावेळेला 1-2 किलोमीटरचा चांगला रस्ता आणि त्याच्या पुढं 5-1 किलोमीटरचा कच्चा रस्ता असं पार करून गेल्यावर ह्या घडीला जाता येतं. इथे मोरघळ ह्या नावाची समर्थांची घळ आहे. अत्यंत गूढरम्य अशी ही घळ आहे. आपण जेव्हा घळींचा एपिसोड करणार आहे त्यावेळेला आपण मोरघळीबद्दल अधिक माहिती घेऊ. यानंतर इथून उर्मोळी धरण हे खूप सुंदर दिसतं. आपण ढाब्याच्या मारुतीला जर आलात तर ढाब्याच्या मारुतीपासून अतिशय सुंदर असं ह्या धरणाचं बॅकवॉटर बघायला मिळतं. त्याच्याच पलीकडं शिवपेटेश्वर ह्या नावाचा एक डोंगर आहे. आपण साताऱ्यावरून कासला जर गेलो तर त्या रस्त्याला वाटेत हा डोंगर आपल्याला लागतो. वरपासून जाता येतं. किंबहुना ह्या रस्त्याने जाताना, म्हणजे सातारा कास रस्त्याने जाताना, सज्जनगडाचं खूप सुंदर दर्शन होतं. कंटो डोंगर सज्जनगडापेक्षा उंच आहे आणि वरून आपल्याला अतिशय सुंदर दृश्य सज्जनगडाचं बघायला मिळतं. आणि तुम्ही तिथे जर गेलात तर शिवपेटेश्वर नावाचं एक गुंफेमधलं शंकराचं मंदिर आहे. खालती गावात विचारून जायचं, कंटॅक्ट मंदिराला बरेचदा लॉक असतं, तर तिथंच खालती दुकान आहे, त्यांच्या तिथं चावी मिळते त्याची, ते घेऊन वर जायचं आणि मंदिर बघायचं. अतिशय सुंदर असं गुंफेतलं मंदिर आहे, त्याचं नाव आहे शिवपेटेश्वर. तर अजिंक्यतारा, साताऱ्यातला बंडा डोंगर, म्हणजे ज्वालामुखीजन्य पर्वत आहेत हे सगळे, ज्वालामुखीची मुखच आहेत. शिवपेटेश्वर सुद्धा असंच ज्वालामुखीचं मुख आहे. आणि जर तुम्ही धाडसी असाल, थोडेफार फार जास्ती धाडसाची गरज नाही, तर या शिवपेटेश्वरच्या पठारावर, म्हणजे कातळ टोपीवर जायचा रस्ता थोडासा अडचणीचा आहे पण शोधायचा. आणि मग त्याच्यावर जाऊन जो आनंद असतो की एका खूप उंच जागी, अरुंद जागी तुम्ही असता. हे जे पठार आहे शिवपेटेश्वरचं, हे अंदाजे 1.5 एकराचं असावं, 1.5-2 एकर एवढ्या एरियाचं वर पठार आहे. पण अतिशय सुंदर जागा आहे. तुम्ही एका अत्यंत उंच ठिकाणी असता आणि सभोवताल तुम्हाला अतिशय सुंदर बघता येतं. सज्जनगडावरून शिवपेटेश्वर अतिशय प्रभावीपणे समोर आपल्याला हे दिसत असतं. त्याचबरोबर तुम्हाला इथून जर हवा अतिशय स्वच्छ असेल तर दूरवरचे काही किल्ले दिसू शकतात. त्यापैकी वर्धनगड हा दिसू शकतो, औंधचा डोंगर हाही दिसू शकतो, पण त्यासाठी हवा खूप स्वच्छ असणं आवश्यक आहे. इथं आल्यानंतर ठोसेघर आणि चाळकेवाडीचं पठार, चाळकेवाडीचं पठार एवढ्यासाठी की इथं अतिशय छान अशा पवनचक्क्या आहेत, तर त्यामुळं तुम्ही हे सगळं नक्कीच बघाल. आणि साक्षात सज्जनगडावरती असणारी समर्थांची एक सुंदर घळ ही नक्की आपण बघाल. किल्ला जेव्हा आपण चढायला सुरुवात करतो, म्हणजे एसटी वरपर्यंत येते, जिथे एसटी सोडेल तिथून वर चढायला सुरुवात केल्यानंतर एक यूटर्न येतो पायऱ्याने जाताना. त्या यूटर्नला टर्न न घेता पायवाट्याने सरळ गेलं की डोंगराचा तुटका भाग तुम्हाला समोर दिसत असतो. तर त्याच्याच खालती समर्थांची आणखीन एक घळ इथं आपल्याला बघायला मिळते. तर या रीतीने हा किल्ला अत्यंत सुंदर असा किल्ला आहे. भौगोलिकदृष्ट्या हे स्थान महत्त्वाचंच आहे, कारण इथं ज्वालामुखीजन्य खडक म्हणजे बेसॉल्ट हा आपल्याला बघायला मिळतो. त्याची झालेली चीज अतिशय उत्तम रीतीने इथं बघायला मिळते. आणि महाराष्ट्रात जे काही राहते आणि राबते असणारे किल्ले आहेत त्यापैकी एका किल्ल्यावर गेल्याचा आणि तोही साक्षात समर्थ रामदासस्वामींच्या किल्ल्यावर गेल्याचा आनंद हा आपल्याला इथं आल्यावर मिळतो. ऐतिहासिक माहिती आपण स्वतः शोधावी या किल्ल्याबाबतची ही विनंती. धन्यवाद.